ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 19 जून 2022 रविवार, ज्येष्ठ मास, कृष्ण पक्ष षष्ठी, शततारका नक्षत्र, विषकंभ योग आणि ग्रहकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज आपल्याला स्वतःसाठी भरपूर वेळ मिळेल। आपल्या स्वतःच्या ज्या काही गोष्टी आहेत, इच्छा आहेत, त्या करण्यासाठी मौज मजा कराल, पण कुठल्याही व्यसनाला मात्र बळी पडू नका, याकडे लक्ष द्या। वेळेचा पूर्ण फायदा आणि मजा करू द्या, व्यसनाला बळी पडू नका, आजचा दिवस शुभ असेल। वृषभ राशी, आज मित्रांसोबत किंवा घरातील प्रिय व्यक्तींसोबत बाहेर फिरायला जाल अथवा मौज मजेसाठी जाल, सहलीलाही जाऊ शकतात, आजचा दिवस आपल्यासाठी आनंदी असेल। मिथुन राशी, आज कफामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, कफजन्य पदार्थ खाणे किंवा भिजणे, शीतपेय टाळा, यापासून आरोग्याची काळजी घ्या, आजचा दिवस शुभ असेल। कर्क राशी, ज्यांच्यावर आपण निस्वार्थी प्रेम करत आहात अशा व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्याला आज मानसिक त्रास होऊ शकतो। जर व्यक्ती चुकीची असेल तर त्या व्यक्ती सोडून द्या, नाही तर त्यांच्याबद्दल जे गैरसमज झालेले आहेत ते दूर करण्यासाठी प्रयत्न करा, आजचा दिवस शुभ असेल। सिंह राशी, आज आपल्या आयुष्यामध्ये एक अशी घटना घडेल की ज्यामुळे आपल्याला अंतर्मुख व्हावं लागेल, कारण ती घटना घडल्यानंतर त्या घटनेचा किंवा त्या घटनेपाठचा काय हेतू आहे किंवा ते घडल्यानंतर काय अयोग्य, काय चुकीचे, काय बरोबर आहे, कळण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावेच लागेल, आणि त्यामुळे आपल्याला कळेल की नक्की कुठे चुकले आहे, आजचा दिवस त्याप्रमाणे असेल, त्याकडे लक्ष द्या। कन्या राशी, आज जोडीदाराबरोबर आपल्या मनातील गोष्टी शेअर कराल, एकमेकांना समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल, त्यामुळे मनातील गैरसमज दूर होतील। तूळ राशी, आज आपले आरोग्य पाहूनच लांबचे प्रवास करणे योजने ठरवा, मग ते काम असो किंवा मौज मजेसाठी आपण प्रवास करणार असाल, पण शक्यतो ते पाहूनच आपण प्रवासाची योजना करा। वृश्चिक राशी, आज आपण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवाल, आनंदी असाल, मौज मजा कराल, आजचा दिवस आपला आनंदी जाईल। धनुराशी, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी आपले वादविवाद होण्याची शक्यता आहे, तसे प्रसंगही घडू शकतात, पण शक्यतो आपण संयमी आणि शांत राहा, वादविवाद टाळा। मकर राशी, आज कोणाची कशी आपल्याला गरज भासेल हे सांगता येत नाही, ऐनवेळी म्हणजे अडला हरी आणि गाढवाचे पायदरी ही जी हे आहे व्याख्या आहे, आज आपल्याला लागू पडू शकते, त्यामुळे आपला इगो बाजूला ठेवूनच आज वागा, शक्यतो कोणाची गरज आपल्याला कधी पडेल सांगता येत नाही। कुंभ राशी, आज आपल्याला एखाद्या महत्वाचे निर्णय घ्यावे लागेल किंवा महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल, त्या निर्णयामुळे कदाचित वातावरण, आपल्या घरातील वातावरण ताणतणावाचे असू शकते, घरात ताणतणाव वाढू शकतो, पण निर्णय घेणे खूप गरजेचं आहे, त्यानुसार आपल्याला तो निर्णय घ्यावाच लागेल, विचारपूर्वक संयमीपणे घ्या, इतकेच। मीन राशी, आज आनंदाच्या भरात आपण एखाद्याला तो शब्द द्याल आणि तो शब्द न पाळल्यामुळे आपण त्रासात पडाल, मानसिक त्रास येऊ शकतो, याकडे लक्ष द्या। अति आनंदी असेल तेव्हा बोलताना किंवा एखादा विचार करताना, म्हणजे एकाला शब्द देताना खूप वेळा विचार करायला हवा, याकडे लक्ष द्या। आनंदी असताना आपण मनात येईल ते बोलतो आणि नंतर त्याचा आपल्याला पश्चाताप होतो, याकडे लक्ष द्या। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी जाओ। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।